आम्हाला आमचा महाराष्ट्र हा सोन्याने मढवलेला ऑलरेडी आहे, याला ते त्याला ते आंधळ्याला ते दिसत नसावं. तुम्ही महाराष्ट्र फाटका आहे, उघडा आहे, भीक मागतोय असं जे काही चित्र रंगाचा प्रयत्न करतात, तुम्हाला थोडीशी लाज वाटू. अजितराव को त्याने ते टोमणं मारलेलं नाही आहे, त्याने इतर त्यांच्या सहकार्याला मारलेलं आहे. हवा ते चलिये पैजामे सांभाळलो काय, त्यांचे पैजामे त्यांना सांभाळायचे, कधी ते खाली उतरले जातील ना ते त्यांनाच कळणार नाही. संजय राऊतवर आता वारंवार आता नवीन वर्षाची सुरुवात होते, त्याच्यावर आता बोलून पुन्हा हे सर्व वर्ष पुन्हा तोंड घाण करायची मला इच्छा नाहीये. आम्हाला आमचा महाराष्ट्र हा सोन्याने मढवलेला ऑलरेडी आहे, याला ते त्याला ते आंधळ्याला ते दिसत नसावं. म्हणून तुम्ही महाराष्ट्र फाटका आहे, उघडा आहे, भीक मागतोय असं जे काही चित्र रंगाचा प्रयत्न करतात, तुम्हाला थोडीशी लाज वाटू द्या. महाराष्ट्र हा संपन्न असलेला स्टेट आहे आणि या राज्यावर देशाचं अर्थकारण चालतं हे एवढं जरी आपल्याला समजलं तरी मला वाटतं पुरे होईल. म्हणून तुम्ही इतर राज्याची तुलना महाराष्ट्र राज्याशी करू नका, महाराष्ट्राची बरोबरी देशातला कोणताही राज्य करू शकणार नाही. अजितराव को त्याने ते टोमणं मारलेलं नाही आहे, त्याने इतर त्यांच्या सहकार्याला मारलेलं आहे. हवा तेच चल रही आहे पैजामे सांभाळलो काय, त्यांचे पैजामे त्यांना सांभाळायचे, कधी ते खाली उतरले जातील ना ते त्यांनाच कळणार नाही. राहिलं त्यांच्या पक्षाचे ते काय होते, तुम्हाला आज माहितीस्तव सांगतो, ही एक बातमीच आहे. हा जो विस्तार रखडला होता ना मंत्रिमंडळाचा, जो वारंवार तुम्ही प्रश्न विचारतायत ना, ते जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता आणि ते आज निष्ठेच्या गप्पा करतायत. त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टीला आता तरी थांबावं, नसतं अनेक गोष्टी जेव्हा बाहेर येतील त्या टायमाला त्यांचा त्यांना सुद्धा आपण कुठे होतो आणि आपलं काय झालं कळेल. आमचंही तेच म्हणणं आहे, राम मंदिरचं उद्घाटन जे आहे ते कोणत्याही पक्षाचं नाही. राम मंदिर हा काही भाजपचा कार्यक्रम नाही, राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक भारतीयांचा हात त्या ठिकाणी लागलेला आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी एक आपल्या आनंदाचं क्षण 22 तारखेला येतोय, म्हणून त्यात कुणी मिठाचा खडा टाकू नये हे वारंवार सांगत आलेलो आहे. सर्वांनी या आनंदात सहभागी व्हा, सर्वांचा योगदान त्याच्यात आहे. कार सेवा करणारे हे कोणत्या एका पक्षाचे नव्हते, कोणत्या एका जाती धर्माचे नव्हते, सर्वांनीच यामध्ये सहकार्य केलेलं. म्हणून आपण हा या उत्सवाला कोणत्या पक्षाकडे बोट दाखवून त्याला पुन्हा एक लिमिटेड त्याला करू नये ही आमची सुद्धा मागणी होती. आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे काही आज स्टेटमेंट केले ते आम्ही पूर्वीपासून करत आलेलो आहोत, परंतु यांचा आग्रह असा निमंत्रणाचा आग्रह त्यांचा झाला होता ते चुकीचं होतं हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे.